सकाळी हां आमच्या रूम मध्ये काढून ठेवायचं सकाळी सकाळी बसा नमस्कार, मी प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना गजानन एकबोटे. मी प्रभाग क्रमांक 14 नगरसेविका आहे डेक्कन जिमखाना आणि मॉडेल कॉलनीची. आत्ता जे मी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं ते एकबोटे हॉस्पिटल डॉक्टर गजानन एकबोटे आणि माझी मुलगी डॉक्टर निवेदिता एकबोटे जी भारतीय जनता पक्षाची युवती आघाडीची प्रमुख आहे आणि डॉक्टर गायत्री एकबोटे आणि मॉडर्न कॉलेजच्या NSS जे प्रमुख आहेत प्राध्यापक वराडे सर यांच्या सहकार्याने घेतलेलं होतं. याचं कारण असं आहे की सध्या रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे. कोविडचं संकट इतकं मोठं आहे की नॉर्मल सर्जरीज ज्या आहेत ज्या इमर्जन्सी सर्जरीज आहेत त्यासुद्धा बंद पडल्यात कारण रक्त मिळत नाही. लोक एकतर रक्तदान करायला खूप घाबरत आहेत आणि बऱ्याच ज्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे किंवा ज्यांना कोविड होऊन गेला आहे तेसुद्धा महिनाभर रक्तदान करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत सगळीकडनंच ओरड येते आहे, म्हणजे फक्त पुण्यातनं नाही अगदी मुंबईपासनं सगळीकडे रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे. आणि याच विचारांनी आम्ही हा जे रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोक निश्चितच घाबरलेले आहेत, म्हणजे घरातनं बाहेर पडायलासुद्धा लोक तयार नाहीत, पण इथं आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आम्ही याची प्रसिद्धी पण चांगली केलेली होती आणि भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही हे आज शिबिर इथे संपन्न केलेलं आहे. सध्याच्या करोना कोविडच्या महामारीच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की रक्तदानाचा तुटवडा किती प्रमाणात जाणवतो आहे. आणि आत्ताचं वॅक्सिनेशन देखील सुरू झालं आहे, लसीकरणानंतर रक्तदान खूप दिवस करता येत नाही. प्लाझ्मा डोनेशनचे सुद्धा अनेक कॅम्प्स सुरू झालेले आहेत, कारण प्लाझ्मा हा करोना कोविडवरती एक उपाय म्हणून सादर झालेला आहे. आम्हाला आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी आवाहन केले की नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि रक्तदानाचे शिबिर आपण ऑर्गनाईज करावे. त्याला प्रतिसाद देत आज ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे व मी त्यांची कन्या डॉक्टर निवेदिता एकबोटे, मी भाजप युवती आघाडी अध्यक्ष आहे, आणि आम्ही दोघींनी मिळून पुढाकार घेतला. आम्हाला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे सर यांच्या मॉडर्न कॉलेजचे NSS युनिटचे प्रचंड सहकार्य लाभले आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज हा ब्लड डोनेशनचा म्हणजे रक्तदान शिबिराचा कॅम्प ऑर्गनाईज केला आणि याला प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये एक घबराट आहे, लॉकडाऊनचं काळ चालू असतानासुद्धा लोकं घराबाहेर पडून रक्तदान करत आहेत आणि आपली एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी यामधनं निभावत आहेत. याचे उद्घाटन आदरणीय महेशजी करपे, आदरणीय जगदीशजी मुळीक यांच्या हस्ते झाले. सकाळी 10 येथे उद्घाटन करण्यात आले. आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः याला हजेरी लावली. भाजपचे समाजात काम करणारे अनेक कार्यकर्ते इथं येऊन गेले, त्यांनी सर्वांनी भेटी दिलेल्या आहेत. आज आपण बघताय की बऱ्यापैकी लोक लॉकडाऊन असूनसुद्धा आणि करोना कोविडचं एवढं भीतीदायक वातावरण असूनसुद्धा घराबाहेर पडून रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.